विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये आपण निवडणूक आयोगाची स्थापना त्याचे महत्त्व आणि निवडणूक आयोग करत असलेले कार्य या संदर्भामध्ये माहिती घेतली निवडणूक आयोगाचे जे कार्य आहेत वेगवेगळे कार्य आपण पाहिले या कार्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही महत्त्वाच्या बाबी निवडणूक आयोगाला ह्या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान कराव्या लागतात किंवा निवडणूक प्रक्रिया घेण्याची पूर्वतयारी म्हणून त्या वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याची माहिती आपण आता या घटकामध्ये घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतीय सर्वोच्च संसद जे आहे लोकसभा या लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ही पाचशे त्रेचाळीस एवढी आहे हे एवढे सभासद कसे निवडून येतील प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आता पाचशे त्रेचाळीस सभासद कुठल्या मार्गातून त्या संसदेपर्यंत पोहोचतात तर प्रत्येक सभासद प्रत्येक सभासद संसदेपर्यंत जातो तो एका लोक लोकसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो याचाच अर्थ पाचशे त्रेचाळीस सभासद निवडून आणण्यासाठी पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ निर्माण करणं महत्त्वपूर्ण आहे आणि हेच मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समिती निवडणूक आयोगाची परिसीमन जी समिती आहे मतदार मतदार ती समिती हे मतदारसंघ निश्चित करण्याचं काम करतं आणि हे मतदारसंघ निश्चित करत असताना ते काम ही परिम परिसीम समिती कुणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे तटस्थपणे त्या मतदारसंघाची निर्मिती करते आणि त्याच मतदारसंघाची जर पुनर्निर्मिती करायची असेल पुनर्स्थापना करायची असेल तर याच समितीच्या माध्यमातून होतो या निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात जे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतचे असतील पंचायत समितीचे असतील जिल्हा परिषदचे असतील राज्याचे आमदार असतील किंवा लोकसभेतील खासदार असतील या सगळ्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते कशा पद्धतीने कोणत्या स्टेप आणि स्टेप कुठल्या पद्धतीने ती होत असते याचं सविस्तर माहिती आपण घेऊया सर्वप्रथम कार्य करावं लागतं ते म्हणजे मतदारसंघाची निर्मिती ज्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून एका सदस्याला निवडणूक निवडून नुण आणायचं आहे त्या मतदारसंघाची निर्मिती केली जाते एकदा तो मतदारसंघ ठरला उदाहरणार्थ आपण एक लोकसभेचा मतदारसंघ घेऊया तो मतदारसंघ ठरला की त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये विधानसभेचे किती मतदारसंघ येथील त्याची व्याप्ती केवढी मोठी आहे त्याच्यात किती गावांचा समावेश आहे त्याच्यात किती शहरांचा समावेश आहे ही सगळी प्रक्रिया ठरवणे म्हणजेच मतदारसंघाची निर्मिती करणे एकदा का त्या मतदारसंघाची निर्मिती झाली तर मग त्या मतदारसंघातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्य व्यक्तींची मतदार म्हणून त्यांची नोंदणी करून त्यांच्या मतदार याद्या तयार करणे म्हणजे जे मतदार ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे अशा मतदारांच्या याद्या निर्मिती याद्यांची तयारी करणे याद्या निर्मिती करणे ह्या त्या प्रक्रियेचा पुढचा टप्पा आहे एकदा मतदारसंघाची निर्मिती झाली एकदा याद्या मतदार याद्या निश्चित झाल्या मग उमेदवारांकडून नामांकनपत्र म्हणजे आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि ह्या मतदारसंघांमधून निवडून येण्यासाठी जे जे इच्छुक असतील कुठल्या पक्षाचे उमेदवार असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील अशा पद्धतीने जे उमेदवार इच्छुक असतील त्यांचं आवेदनपत्र नामांकनपत्र जमा करणे आणि आलेल्या नामांकनपत्रातून योग्य ती प्रक्रिया राबवून त्याची छाननी करणे आणि योग्य त्या उमेदवारालाच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची अनुमती करणे एकदा उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो निवडणूक प्रचार त्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तींना प्रचार करण्याची मोहीम प्रचार करण्याची मुभा असते आपल्या पक्षाचा आपल्या नावाचा आपल्या चिन्हाचा प्रचार ते लोकं मतदारसंघामध्ये जाऊन मतदानापर्य मतदारपर्यंत जाऊन ते करत असतात एकदा ही प्रचार मोहीम mm. राबवली या प्रचार मोहिमेसाठी काही दिवसांचा कालावधी दिला जातो तेवढ्या दिवसांपर्यंत हा प्रचार मोहीम राबवल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची तारीख ठरवली जाते आणि त्या दिवशी प्रत्यक्ष मतदान घेतलं जातं मतदार याद्यामध्ये अस हे मतदान झाल्यानंतर ह्या निवडणूक प्रक्रियेची पुल पुढची स्टेप आहे मतमोजणी त्या मतदारसंघातील त्या इच्छुक उमेदवारांना एकूण झालेल्या मतदानापैकी कोणाला कि किती मतदान मिळाले या संदर्भाची जी मतमोजणी केली जाते कोणाला किती मतांनी मताधिक्य मिळालं ही मतमोजणी करण्याची जी प्रक्रिया आहे ती मतदान प्रत्यक्ष मतना मतदान झाल्यानंतर केली जाते आणि मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचे निकाल निवडणुकीचे निकाल म्हणजे काय की, की त्या मतदारसंघातील झालेल्या मतदानापैकी उभ्या असलेल्या उमेदवारांना यापैकी सर्वात जास्त मतदान ज्या उमेदवाराला मिळालं त्या उमेदवाराला त्या विधान लोकसभेच्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी घोषित करणे म्हणजेच त्या निवडणुकीचे निकाल देणे ही सगळी प्रक्रियामध्ये शेवटचा टप्पा असा असतो की ह्या मतदानाचा निकाल लागल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर काही वाद निर्माण झाले असतील काही आक्षेप कुणाला नोंदवले गेले असतील तर त्या वादाचे ते आक्षेपाचे निराकरण करण्याचं महत्वाचं काम या शेवटच्या टप्प्यात केलं जातं अशा पद्धतीने मतदारसंघाच्या निर्मितीपासून निवडणुकीसंदर्भाच्या वादाचे निराकरण करेपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेला निवडणूक प्रक्रिया असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो या निवडणूक प्रक्रिया आपण अनेक वेळा पाहत असतो प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ऐकत असतो या सगळ्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये एक शब्द कायम आपल्या डोळ्यासमोर असतो किंवा कानात ऐकायला मिळतो तो म्हणजे आचारसंहिता विद्यार्थी मित्रांनो काय असते ही आचारसंहिता ही आचारसंहिता म्हणजे ज्या निवडणुका घेतल्या जातात या निवडणुका जास्त जास्त खुल्या आणि न्याय वातावरणात व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने स्वतंत्रप्रमाणे काही उपाययोजना राबवल्या आहेत त्यांनाच आचारसंहिता म्हटलं जातं या आचारसंहितेच्या माध्यमातून निवडणुकीतील जे गैरप्रकार होतात निवडणुकीत कुठले गैरप्रकार होतात की मतदारांना काही लालच दिलं जातं ते पै पे, पैशांच्या स्वरूपात असेल वस्तूच्या स्वरूपात असेल एखादा धर्म आणि जातीचा वापर करून काहीतरी वेगळा विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन धर्माच्या नावाने मतं मागण्याचे प्रकार असतील भीती निर्माण करून मतं मागण्याचे प्रकार असतील अशा पद्धतीचे जे गैरप्रकार आहेत त्यांना आळा घालण्याचं काम या निवडणूक का आयोगाच्या माध्यमातून या आचारसंहितेच्या माध्यमातून केलं जातं या दरम्यान जेव्हा निवडणुका घोषित होतात तर या दरम्यान सरकार राजकीय पक्ष आणि मतदारांनी निवडणुकीच्या संदर्भात कोणत्या नियमांचे पालन करावे आणि कोणते कोणत्या गोष्टी करू नयेत या संदर्भातलं प्रमुख मार्गदर्शन या आचारसंहितामध्ये असतं आणि विद्यार्थी मित्रांनो निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली ही आचारसंहिता सत्तेत असलेल्या पक्षाला आणि शासनाला सुद्धा मोडता येत नाही एवढं स्वतंत्र आणि नियमित अधिकार या निवडणूक आयोगाला असतोय आणि भारतात हा मोठा संख्येने लोकसंख्येने असलेला मोठा देश आहे भारत आपण म्हणतो की लोकशाही असलेला सगळ्यात मोठा देश आहे आणि या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली निवडणूक प्रक्रिया ही आचारसंहिताच्या जोरावर निवडणूक आयोग पारदर्शकपणे करण्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीने करण्याचा निवडणूक आयोग आतापर्यंत त्या निवडणुका झालेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्या लक्षात आलं की ही भारतीय लोकशाही निवडणूक आयोग आणि ही आचारसंहिता या माध्यमातून लोकशाहीचा पाया या देशामध्ये अधिकच अजून भक्कम होत आहे धन्यवाद